फॉन्ट कलर फॉन्ट साईज फॉन्ट स्टाईल तसेच अलाइनमेंट या कमांडखेरीज इतरही पर्याय फॉन्ट ग्रुपच्या डायलॉग बॉक्समध्ये आहेत फॉन्ट ग्रुपच्या डायलॉग बॉक्स लॉन्चरवर क्लिक करून आपल्याला या कमांडचा उपयोग करता येईल डायलॉग बॉक्समधील विविध इफेक्ट्सचा उपयोग करून शब्दात होणारे बदल पाहूया स्ट्राईक थ्रू अक्षरांवर एक काट मारण्यासाठी स्ट्राईक थ्रू या इफेक्टचा वापर केला जातो डबल स्ट्राईक थ्रू अक्षरांवर दोन काट मारण्यासाठी डबल स्ट्राईक थ्रू या इफेक्टचा उपयोग करतात सुपरस्क्रिप्ट गणितीय समीकरणे लिहिताना एखाद्या संख्येचा वर्ग अथवा घन लिहिताना घातांक हा संख्येच्या माथ्यावर व लहान आकारात लिहिला जातो याकरिता घातांकची संख्या सेलेक्ट करून त्याला सुपरस्क्रिप्ट हा इफेक्ट दिला जातो थर्टी फर्स्ट किंवा सेकंड या प्रकारच्या रचनेकरिता देखील सुपरस्क्रिप्ट या इफेक्टचा उपयोग करतात सबस्क्रिप्ट विज्ञानातील रासायनिक समीकरणे लिहिताना अणूंची संख्या अक्षराच्या पायथ्याशी लिहिली जाते जसे की एच टू ओ एच टू या याकरिता सबस्क्रिप्ट इफेक्ट वापरा शॅडो मजकुराचे शीर्षक आकर्षक रीतीने दर्शवण्याकरिता शॅडो इफेक्टचा वापर करता येईल शॅडो इफेक्टने सिलेक्ट केलेल्या अक्षरांची सावली दिसते त्यामुळे अक्षरे कागदापासून वर उचलल्यासारखी दिसतात आऊटलाईन अक्षरांच्या फक्त बाह्य कडा दर्शवण्याकरता आऊटलाइन या इफेक्टचा उपयोग करतात एम्बॉस अक्षरे उठावदार वाटण्याकरिता एम्बॉस या इफेक्टचा वापर केला जातो नाण्यावरील अक्षरे व चिन्हे एम्बॉस केलेली असतात एनग्रेव्ह अक्षरे खोल गट दर्शवण्याकरिता एनग्रेव्ह या इफेक्टचा वापर केला जातो उदाहरणार्थ साबणावरील नावाचा सा छाप हा असा कोरलेला असतो स्मॉल कॅप्स स्मॉल कॅप्स इफेक्टच्या सहाय्याने सिलेक्ट केलेले शब्द कॅपिटल लिपीत बदलले जातात मात्र प्रत्येक शब्दाच्या पहिल्या अक्षराच्या तुलनेत इतर अक्षरे आकाराने लहान असतात प्रमाणपत्रावरील नाव लिहिताना अशा प्रकारच्या इफेक्टचा उपयोग केला जातो ऑलकॅप्स ऑलकॅप्स इफेक्टने सिलेक्ट केलेली सर्व अक्षरे कॅपिटल लिपीत बदलली जातात हिडन एखाद्या पत्रातील ठराविक ओळ अदृश्य करण्यासाठी हिडन या इफेक्टचा उपयोग करतात प्रिंट काढताना एखादी ओळ प्रिंट होऊ नये म्हणून त्या ओळीला हिडन इफेक्ट दिला जातो